विडी कामगारांनी महानगरपालिकेला घेराव घातल्यानंतर तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला, त्यामुळे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलाय. राज्यातील इतर जिल्ह्यातील विडी उद्योग सुरू झाल्यानंतर 70,000 विडी कामगारांच्या सोलापूर शहरातील विडी उद्योग तातडीने सुरू करावेत या मागणीसाठी शेकडो विडी कामगारांना घेऊन लाल बावटा विडी कामगार संघटनेचे प्रमुख कॉम्रेड नरसाई आडम मास्तर यांनी चक्क महापालिकेला घेराव घातला. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं घालून दिलेल्या नियमांना पायदळी तुडवलं गेलं. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आणि परवानगी दिली नसताना विडी कामगारांनी हे आंदोलन केल्यामुळं त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करणार असा इशारा पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिलाय. विडी कामगारांचं जे आंदोलन होतं त्याला आम्ही आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली होती, आम्ही त्यांना परवानगी नाकारली होती तसं त्यांना लेखी कळवलेलं आहे. तरीसुद्धा आज त्यांनी कामगार संघ CPI कम्युनिस्ट पक्षानं विडी कामगारांच्या मागण्यासंदर्भात लोक जमा केले होते आणि सोशल डिस्टन्स पाळलं नव्हतं त्या दृष्टीनं आम्ही त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच वादळी 188, 469, 473 प्रमाणे कारवाई जे आयोजक आहेत त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्या ज्यांनी ज्यांनी ज्या निवेदनावर सह्या केलेल्या आहेत त्या सर्वांच्यावर होण्याचे आयोजक म्हणून जे आहेत त्यांच्या सह्यावर. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विडी कामगारांना कायद्याची माहिती देऊन आंदोलकांना रोखलं. यावेळी महापालिका परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावल्याचं देखील दिसून आलंय.